काय करता तुम्ही दोघं हरीचे भेटते की नाही काय तुम्ही कशाला आलो कसं आलो कशाला जंगलात भेटला शुभ दुपार मित्रांनो मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो आता मी आहे गावी संगमेश्वरमध्ये माझ्या गावी आणि तुम्ही मागे बघतच असाल की पेरणी झालेली आहे आणि आता फोड पण झाले. यावर्षी पाऊस थोडा लवकरच होता कोकणामध्ये त्यामुळे पेरणी वगैरे लवकरच झाले. तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की रानभाज्या. कोकणामधील पावसाला सुरू झाल्यावर रानभाज्या उगवतात त्या रानभाज्या खूप पौष्टिक पालेभाज्या तुम्हाला माहितीच आहेत पौष्टिक खूप आहेत तशाच रानभाज्याही खूप पौष्टिक आहेत. त्या रानभाज्याच्या शोधामध्ये आम्ही आज चाललो आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याकडं आपल्याला मिळत असेल टाकळा असेल पोकळ भारंग्याची भाजी असेल किंवा पोळशीची भाजी असेल किंवा कवळा असेल ह्या रानभाज्या त्याच्यामधला आज भारंग्याची भाजी आपल्याला मिळेल याची आशा करतो आहे. आणखीन आकुर एक भाजी आहे ती पण मिळू शकते. तर त्यांच्या शोधामध्ये आज आपण चाललो आहे तो टॉपिक आहे आजचा आपला. सो मित्रांनो आजच्या भाजी शोधात जाताना आपले कोकण ट्रॅव्हलर योगेश लाखन तुम्ही मागच्या व्हिडिओमधून पण तुम्हाला माझ्या पाहिलाच असाल त्याचबरोबर रितू इकडे बघा मस्तीखोर आणि रोशन आम्ही चौघं चाललो आहे. दुपारचे वाजलेत आता 3 आणि पाऊस आता पावसाचं क्लायमेट पाठीमागे दिसतच असेल पावसाचं क्लायमेट आहे आणि या निसर्गाच्या सान्निध्यात कोणाला चांगलं नाही वाटत कारण कोकणामध्ये तुम्ही आलात ना की फिरायला खूप बरं वाटतं कारण बघा मागे सगळं आता थोडंफार हिरवळ दिसत असेल तुम्हाला कारण पावसाची सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे इकडे हिरवळ दिसत असेल. या निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही मौज मजा करत भाजी आणायला चाललो आहे. तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर भाजीच्या शोधात. तर कोणत्या कशी प्रकारची भाजी असते ती तुम्हाला मी दाखवेन. चला तर मग डायरेक्ट भाजी शोधायला. सो मित्रांनो तुम्ही बघत असाल पाठीमागे या साईडला हे बघा पावसाळी भाज्या ज्या लावलेल्या आहेत इथे योगेश धनावडे यांच्या भाज्या आहेत इथे भेंडे दाडची भाजी वगैरे असं वालपापडी पण आहे इथे. आपल्याला बरंच काही पाहायला मिळेल इकडे कारण आपण रानटी भाज्या शोधायला जातो आहे त्याचबरोबर काय काय मिळेल आपल्याला रस्त्यामध्ये वाटेमध्ये काय काय मिळणार ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो मित्रांनो इकडे बघत असाल की काजूची लागवड केलेली आहे इकडं 3 वर्षापूर्वी लावलेल्या काजू बघा किती मोठ्या झाल्याने ह्या लागतात ॲक्च्युली लागायला लागले ह्याला काजू कारण हा काजूचं बियाणे हे वेंगुरुळ आहे. मला पण द्या मी ह्या आंब्यात अजून खाल्लं येत नाही अजून. मला पण द्या आंब्याच्या. योगेश तिकडे ब्लॉग करतोय योगेश कोकण ट्रॅव्हलर तुमच्यासमोर पाहत असाल की योगेशचं तिकडे ब्लॉकिंगचं चालू आहे. एक आंबा द्या यार फेक 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 हे हो गया भारगेची भाजी आहे काढ 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 आपण दाखवूयात चल. सो मित्रांनो असं शोधत जावं लागतं आपल्याला भारग्याची भाजी काढायला. तर ऋतू आता भारग्याची भाजी थोडीशी मिळाली ती बघूया आपण आता तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीची असते. सो मित्रांनो अशा पद्धतीची भारग्याची भाजी असते. अजून आपल्याला खूप सारी जमवायची आहे. फायनली आपण आता आलो आहे पायरीच्या उतरणावर जे पुरातन काळात नाव दिलेलं आहे पायरीचं उतरण. इकडे बघू शकत असाल सुभाष धनावडे यांनी काजवीनीची लागवड केली. आत्ता नवीनच लागवड झाली ह्यावर्षी लावलेले लाग काजवीन आहेत. आणि इकडे पाहत असाल तुम्ही हे आमचं पायरीचं उतरण
हे नदी आहे. ह्या नदीला पायरीचं उतारण असं नाव दिलंय त्यावेळेस. माहीत नाही त्यावेळेस का असं नाव दिलं, पण ह्या ठिकाणी पहिली पायर होती आणि ती आता सध्या तरी पायर नाही आहे. पण त्या पायर अच्छा नावानेच या नदीला इथं ह्या जागेला नाव पडलं असेल की पायरीचं उतारण करू. कुठे कुठं आहे दाखव. काय भाजी मी. सो मित्रांनो, डोंगरची काळी मैना जे आपण करवंद म्हणतो ती ते पहा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या पाऊस पडला, याच्यामध्ये किडी पण असू शकते कारण पाऊस पडलेला आहे. इकडे इकडे योगेश लाकन आणि रोशन रितू आमचा एक पोझिंग घेत आहेत करवंदाची, की कशा पद्धतीने करवंदाचे फोटोशूट चाललाय डोंगरच्या काळा महिनीचा. आपण आलो होतो भाजीसाठी पण आपल्या करवंदून बसले आपण थोडे खाणार आहोत. तुम्ही पण खायला या. कशा असते कोकणातली मजा मित्रांनो, कारण ज्या गोष्टीसाठी येतोय त्या गोष्टीपेक्षा अजून काही बरंच काही मिळतं. चलो जा अशा पद्धतीची भारतीची भाजी असते जी पहिला पाऊस सुरू झाला की लागते आणि त्याचा आपण फक्त वरची कोवळी ढिरी असते तेवढीच घ्यायची असते. तर आपण इथे कट करणार बघा, पूर्णपणे कोवळी आहे अशा पद्धतीची. चलो आज भेटले आम्ही मोस्तीला भारगीची भाजी म्हणतो. तर आपल्याला तिकडे बघा असे कोकणामध्ये ब्लॉगर कोकणचे ब्लॉगर आहेत खडबड असं नाव आहे आमची इकडे ह्या साईडला. शेती आमची जी आम्ही याच्या आधी जुने पहिल्या वेळेस त्यावेळी मी शाळेत होतो तेव्हा आम्ही इकडे भात शेती करायचो. आता सध्या असं उसाडच पडलंय ते सर्व. पण या ठिकाणी पहिले फिरायला जायचं, आता खूप जंगल झाले कारण माणसं खूप कमी राहिली गावाकडे. गुरं नाही आहेत लोकांकडे, खूप कमी झाली, लोक गुरं खूप कमी पाळतात. त्यामुळे शेती पण लोकांनी खूप, कारण सगळे लोक आता मुंबईच्या दिशेने चालले आहेत, नोकरी धंद्याकडे जास्त फोकस केला. शेतीकडे लोकांचं खूप कमी लक्ष आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात शेती कोकणामध्ये पण व्हायला लागली. तर मित्रांनो, आता आपल्याला थोडीशी भारग्याची भाजी भेटली आहे, आपण थोडीफार घेऊन घरी जाणार. चलो काय काय करता तुम्ही दोघ हरीचे भेटते की नाही. काय तुम्ही कशाला आलो, कसा आलो कशाला. काय त्याचा कोण आहे, त्याचा कॅमेरामन कोण आहे रे. ते कॅमेरामन कोण आहे त्याचा. हा ए तो हा बघ, पोज बरोबर घे, पोज बरोबर घे, बघ कशी पोच देतो तशीच घे. हा हा फायनली रान भाजी भेटले. तर तुला म्हणतात भारगीची भाजी, तुमच्याकडे काय म्हणायचं कमेंट द्वारे नक्की कळवा. काय भाऊ नू, खरोखर त्याला भारगीचीच भाजी म्हणतात ना भाऊ नू, खरोखर ना चालला होतो आम्हाला माहित नव्हता. खायला होईल आणि खूप रुचकर भाजी असते, थोडीशी कडवट असते पण खायला खूप छान आणि मधुर वाटते. कारण कसं आहे, याच्यामध्ये थोडा जवळा टाकला ना एकदम अप्रतिम भाजी होते. तुम्ही पण खाल्लीच असाल, पण मित्रांनो तुम्ही खाल्ली असाल तर मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा की कशी असते भाजी आपली कोकणातली रान भाजी. चांगलं
फाइनली मित्रांनो आपल्याला ही एवढी भारग्याची भाजी भेटली आहे। तुम्ही बघत असाल की ऋतू आता छत्रीमध्ये भरतोय ती भाजी, कारण कोकणामध्ये मित्रांनो गावाकडे आल्यानंतर आंबे असो काजू असो किंवा अजून काय असो जुगाड हा होतच असतो, कारण भाजीसाठी पिशवी नव्हती आणली पण बघा झटकन जुगाड होतो। छत्रीमध्ये ऋतूने भरली भाजी। चला आता आपण आता घराच्या दिशेने निघतोय, बघूया अजून काय भेटलं तर। चलो भाजीला आम्ही आता गेलो होतो, जी जंगलातली भारग्याची भाजी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण कसं आहे माहिती आहे की अशी जंगली भाजी असते ही बहुतांश लोकांना माहीत नसते, पण कोकणातल्या लोकांना बऱ्याचशा लोकांना ही भाजी माहिती आहे। जसं मी तुम्हाला एक गुळवेळ आणि कोरोना हा एक व्हिडिओ माझा येणार आहे, तर त्याच्यामध्ये जी गुळवेळ आहे ती पण रानटी आहे वनस्पती, तर त्याच्यापासून कोरोनासाठी लागणार म्हणजे थोडाफार एक 25% मी म्हणेन की एक राहतवाली बात आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काढा करून पिता येतो आहे। तर अशाच रान भाज्या किंवा रान वनस्पती असतील ह्या लोकांना माहीत नसतात, तर ह्या आम्ही पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे। जसं कोकण ट्रॅव्हलर आहे बाजूला, मुंबईतला कोकणकर आहे आणि अजून आपले सहकारी पाठी आहेत। तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, कारण ही रानभाजी भरपूर लोकांनी खाल्ली पण असेल, कोलीम टाकून खूप छान होते, तर कशी होते तुम्ही खाल्ली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा की ही भाजी ची टेस्ट कशी आहे। तर मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आणि यावा कोकण ॲपलोज असा। चलो बाय बाय।